सगळ्या अंतच खूप खूप अभिनंदन मनापासून शुभेच्छा धन्यवाद त्यातला हा आपला दराडे परिवार आहे की आपल्या सगळ्यांना सगळ्या तबल्यावर हात ठेवून वाजवून मोठा झालेला असा सगळ्यांना हवा असा वाटणारा सगळ्या पत्रकारांना सोडून साहेब म्हणाले जे आपल्या लग्नाला जावंच लागेल आणि म्हणून दोघही या ठिकाणी आलेत Thank you.
बुद्धवंत परिवाराला मी मनापासून आजच्या या शुभ प्रसंगी शुभेच्छा देतो आणि आपले शुभम आणि शरयू या दोन्ही वधूवराज देखील आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज दराड आणि बुधवंत परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आणि आज दराडे आणि बुधवंत परिवार एकत्र येतोय. दराडे परिवार तसा या भागामध्ये समाजसेवा गेले अनेक वर्ष करताना आपण अनुभवलेला आहे आणि हे आमदार म्हणून देखील काम करतायत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि दराडे आणि बुधवंत परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा. दोन्ही वधूवरास पुन्हा शुभेच्छा. त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि यशस्वी होवो अशा मनापासून आपल्याला शुभेच्छा सगळ्यांनाच. आले सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन, मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. चिरंजीववर आणि वधू यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो.
दराडे परिवार सामाजिक क्षेत्रामध्ये साहेब राजकीय क्षेत्रात विशेष करून शिक्षण क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असा परिवार आहे. राजकारणामध्ये दोन्ही बंधू आहेत, तिसऱ्याची तयारी चाललेली आहे आणि सगळ्या पक्षांना सोबत घेऊन म्हणजे कोणालाही नाराज नाही. म्हणजे इतके चतुर हुशार लोक राजकारणामध्ये फार कमी असतात परिवारातले. त्यातला हा आमचा एक दराडे परिवार आहे की आपल्या सगळ्यांना सगळ्या तबल्यावर हात ठेवून वाजवून सगळ्यांना खुशांना वाटतं आपले, मला वाटतं आपले, तुम्हाला वाटतं आपले, तिकडे त्यांना वाटतं आपले आहेत असा हा परिवार. पण खरंच अतिशय परिश्रमाने मोठा झालेला असा सगळ्यांना हवा असा वाटणारा असा हा दराडे परिवार आहे. आणि आमच्या घरामध्ये आज चिरंजीव दोघं जण शुभम आणि सर दोघंही आपल्या डॉक्टर, हां घरातही सगळे डॉक्टर करून घेतलेले आहेत. दोघेही वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहे. श्रीकांतजी या ठिकाणी आमचे खासदार दादा भुसे आहेत. सर्वच राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांच्या वतीने मी त्या दोघांना शुभाशीर्वाद शुभेच्छा देतो. आज साहेबांसाठी आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. तुम्हाला माहीत आहे आज आपण सर्वांनी निर्णय बघितलेला आहे, पुन्हा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा सगळ्या पत्रकारांना सोडून साहेब म्हणाले की आपल्या लग्नाला जावंच लागेल आणि म्हणून दोघंही या ठिकाणी आलेत. त्याबद्दल साहेबांचे मनापासून दराडे परिवारात खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आज अखेर सत्याचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनातला विजय आहे. आणि जे आरोप प्रत्यारोप करत होते बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार, त्यांना एक मोठी चपराक आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळालेली आहे. आणि सरकारवर शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या मनातला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.